त्याच्यावरून खालती कारण इकडे म्हणजे कसं त्या टाईल्स कुठल्या तरी लोकांनी पाठवल्या किंवा टाईल्स वापरल्या किंवा म्हणजे असं खूप गोष्टी आहेत. आम्हाला ते टाईल्स शोधायला डोक्यात प्रकारच्या टाईल्स आहेत म्हणून मग एका प्रकारच्या टाईल्सच सापडत नव्हत्या. आणि झालं की इथे तो म्हणजे आजी आजोबा किंवा मोठ्या म्हाताऱ्या लोकांना काय की झालं की इथे ह्या पर्टिक्युलर ह्याला युरिन परत ऍप्लिकेशन नव्हतं म्हणजे स्टोअर करायची इच्छा नव्हती त्याच्यामुळे मग धुण्याचं पाणी आणि युरिन हे एकत्र पर्क्युलेट केलं जात मागे म्हणून ह्याच्यावर धुवायचं. नेतर काय केलं जातं की सेपरेट भांड धुण्यासाठी कारण म्हणजे फिकल कंटॅमिनेशन नको त्या युरिनचं म्हणून मग तसं केलं जातं. पण इकडे नाही हा ही टाकी भरली ना की आता ही टाकी भरायला खूप वेळ लागेल कमीत कमी एक 1.25 वर्ष लागेल कारण आता हे 3 जण वापरणार आहेत आणि हे जे आहे हे 4-5 लोकांचं अज्युम करून कपॅसिटी आहे त्याची त्याच्यामुळे इतक्या लवकर भरणार नाही पण जेव्हा केव्हा भरेल तेव्हा मग आयसोलेट केलं जाईल हे म्हणजे हे बंदच राहील आणि हे वापरलं जाईल. त्याच्यामुळे तुम्ही 6 महिने इकडे बघून जी करता 6 महिने बदलत पण असं फोटो वेगळा लावूया इकडे कुठं त्याच्यामुळे तो व्ह्यू बदलतो आणि मग सीन तोपर्यंत आणि मागे बघू ना पण इकडे आणि इथे 2 चेंबर्स आहेत झालं की हे उचलून म्हणजे ते आयसोलेट केलं झाल्यावर म्हणजे शेवटचा जेव्हा वापरला गेला भरला तो त्याच्यानंतर कमीत कमी 7-8 महिन्यानंतर ते सगळं खेचून बाहेर केलं जाईल आणि ते तसं पण सगळं शेण आणि कॉम्पोस्टिंगसाठी वापरतात मग हे पुढे परत त्या ह्याच्यात ऍड केलं जाईल शेणामध्ये आणि मग ते परत पुढे वापरू शकतील. म्हणजे पाणी वगैरे काही आत शिरायला पाहिजे किंवा आणि मग जेव्हा केव्हा उघडायचं असेल तेव्हा जास्त सिमेंट थोडस खरवडून काढायचं आणि हे स्लाइड करायचं वर आणि मग फावड्याने किंवा आणि ते त्या कंपोस्टिंग साठी पुढे करू शकतो. आणि आता पाणी कुठे चाललंय पाणी आणि सगळं केळीला दिलं जात मागे ते खड्डा खणला होता त्याच्या सगळे दगड गोटे आणि विटांचे तुकडे टाकले त्याच्यात ते धुण्याचं पाणी आणि युरिन हे केळीला मिळत. आणि इथे सुद्धा काही ओडर वगैरे वास इथे पण युरिन जर का सेपरेटली स्टोर केला असता ना तर थोडा त्याचा वास येतो पण तो काय अमोनियाचा हो पण जर का कॅन मध्ये जर का तो युरिनचा पाईप इथे कॅन लावला असता आणि नुसती मीठ युरिन जर का त्याच्यात गोळा केली असती तर थोडा वास आला असता पण आता तसं काही नाही आहे कारण ते पर्क्युरेट केलं जात आणि ह्याच्याने डिहायड्रेशनला सोपं पडतं म्हणजे कंटिन्युअस आणि याच्याने काय होतं की एअर फ्लो असा आहे त्याच्यामुळे उलट ओडर येणं शक्य नाही आहे कारण फ्लोच असा आहे त्याच्यामुळे हा पण पाईप तसा मोठा आहे त्याच्यामुळे तो खेचतो हवा त्याच्यामुळे उलटा वास येणं हे नाही होणार तुमच्याकडे हवा उलटी आत खेचली जाते त्याच्यामुळे राख वापरत त्याच्यामध्ये आणि खालती एक सुरुवातीला एक बेडिंग म्हणून राखेचं गमेलभर आणि 2 गमेली आत टाकली होती म्हणजे बेसिक एक खालती लेअर म्हणून त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला वापर झाल्यानंतर एक मूठभर राख आत आणि खालती काय केलंय खडी वाळू असं केलंय ना पण हा खालती पीसीसी म्हणजे कॉन्क्रीटचा एक थर आहे स्लॅब सारखा खालती आणि त्याच्यावर सगळं म्हणजे खालती दगड गोट्यांचं पहिले त्याला फाउंडेशन करून घेतलंय कॉन्क्रीटचं खूप सोपं म्हणजे ते गवंडी मामा जे आहेत ना मामा पण आहेत का ते रात्री गेले रात्री गेले पण मग पाण्यासाठी काय बकेट स्वतंत्र घेऊन जायचं धुवायला कसं एरवी तू दुसऱ्या कुठल्या संडास जाता आपण जे बाकी संडास बघू ना तिकडे कसं तुला जाताना कमीत कमी बादलीभर पाणी घेऊन जायला लागणार कारण धुवायला आणि फ्लश करायला जास्त करून म्हणजे तू
जे जास्तीत जास्त पाणी घालणार ते फ्लश करायला इकडे तेच वाचवते तू सगळं. म्हणून मग एक तू लिटरच्या आत सगळं काम होऊन जातं या इकडे. आणि राखेचं एक छोटं भांड आतच ठेवलं ना परमनंटली, आणि जेव्हा जेव्हा लागेल ते भरून ठेवून द्यायचं. मग एक मूठ फक्त साठायची आत. माती किंवा इव्हन आपण आता गौऱ्या सगळ्या करून ठेवलेल्या आहेत, वाळलेलं असेल तर ते टाकू शकतो, पानं टाकू शकतो, पालापाचोळा आहे. पलीकडे हे पलीकडे हा जो भाग आहे ना, हे सगळं शेण सगळं त्यांनी खड्डा आहे, खड्डा आहे त्याच्यात भरलेलं आहे. आणि जेव्हा केव्हा शेतावर न्यायचं असेल तेव्हा पूर्ण ते उखरून भरून नेलं जातं. खालती सगळी शेती आहे, हे इकडनं दिसते खालती ओढा आहे, इथे सगळी शेती खालच्या बाजूला. त्याच्यामुळे मग मी शेणखत रेग्युलरली वापरत जातो या इकडे. त्यामुळे यांना एरवी पण मी म्हणतोय, एरवी फ्लो सुद्धा बरोबर आहे, पण एस्पेशली जास्त करून वयस्कर स्त्रियांना. म्हणून पुरुषांसाठी काही प्रॉब्लेम नाही, एक नंबर आहे, पण स्त्रियांना अवघड आहे. पुरुष पण प्रॉब्लेम करू शकतात, कारण बऱ्याचदा उभं राहून मूत्राची सवय असते ना, आणि लहान मुलं वगैरे त्याच्यामुळे ते इकडे तिकडे. नाही पण आता समजा आता आमचे सगळे सुशिक्षित ती गजन येतात, त्याबद्दल काय त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही. आणि काय आता त्या दिवशी तीन पाहुणे आले, तिथे पाहुणे पण झाले बरोबर आहे, वेगळं आहे ना, प्रत्येकाला सांगायलाच लागते ना, तीन दिवसांनी पाहिले पण हे स्त्रियांचं आहे ना नक्कीच प्रॉब्लेम. कारण की किती जरी काय केलं ना तरी मतरी आमच्या पुष्कळ सांगतो नाही जाते. मग ते हे करण्यापेक्षा मग ते आता सध्या बाहेरच आहे, म्हणजे असे तुम्ही धरायला करा. मेन मेन ठिकाणीच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्ही धरायला करा. उठायला बसायला आपण तिथं नाही काय तरी आपण करू. सुरुवातीलाच प्रॉब्लेम आहे की ते आणि नाही नाही मथरीला सुद्धा उठाय बसाय आपण जाऊ शकतो, काय ती बांधायची सुद्धा गरज नाही. आपण कशा करताय, आपण त्यांची सेवा करायलाच आहे ना, त्यांचं ते बांधायचं खर्च वाढवण्याचं काय गरज नाही. पण हा प्रॉब्लेम जास्त पहिलाच मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. त्या काही जरी केलं तर त्यात विसर्जन जाऊ शकत. जमणारच नाही त्यात मध्ये काय होत, आपण खाली राखतात ना पाणी जाणार त्यात मध्ये ते सगळंच खाणार, मग ते नक्कीच वास येणार.